एकीकडे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे, तर दुसरीकडे राज्यात राजकीय भूकंप होईल की काय असे संकेत राजकीय नेतेच देऊ लागलेत। कारण संजय राऊतांनी दोन मोठी विधानं केलीत, जे आमदार जातील ते जातील, जाणार नाहीत अशी अपेक्षा करूयात असं मोठं विधान संजय राऊतांनी केलं, तर जे आमदार जातील त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल असं विधान देखील राऊतांनी केलं। तर संजय राऊतांच्या या दोन विधानांनी राजकीय वर्तुळात आता चर्चेला चांगलंच उधाण आलं। जे नेते जातील ते जातील, जाणार नाहीत अशी अपेक्षा करूयात असं मोठं विधान त्यांनी केलं, सोबतच जे आमदार जातील त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल असं विधान देखील राऊतांनी केलं। और साहेबांचं म्हणणं असं आहे की काय झालं तरी आपण संघर्ष या सगळ्या विरुद्ध करत राहिलं पाहिजे, जे जातील ते जातील, त्यांची पर्वा न करता, जाणार नाहीत हे आम्ही अपेक्षा ठेवतो कोणी या दबावाखाली, कारण आम्ही स्वतः ते भोगलेलं आहे। अनिल देशमुख आता माझ्याबरोबर होते, नवाब मलिक आतमध्ये आहेत अजूनही, असे खूप लोक आम्ही आहेत तिकडे, मनीष सिसोदिया आतमध्ये गेलेले आहेत बिचारे, पण आम्ही संघर्ष करू। माननीय उद्धवजी आणि पवार साहेबांचं एकमत आहे, आता जे सोडून जातील कोणीही ते राजकीय आत्महत्या करतील, कारण राज्यातलं वातावरणच बदललेलं आहे पूर्णपणे।